तर उपयुक्तता संपली की फेकून द्यायचं हे भाजपचं धोरण असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार गटाची उपयुक्तता संपली हे भाजपनं ठरवलंय. अजित पवार आणि त्यांचा गट दुःखातून कसं सावरतोय हे महाराष्ट्र पाहतोय असा खोचक टोला देखील विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना लगावला. जनता पक्षाचं नेहमीचं धोरण आहे, उपयोगी आहे तोपर्यंत उपयोगात आणायचं, ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटांची सध्या ही स्थिती आहे, त्यांची उपयुक्तता संपली आहे हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं, त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसाला डस्टबिनमध्ये जातात. मला वाटतं अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये. या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, या दुःखातून ते कसे सावरतात हे महाराष्ट्र बघतो आहे.